अगदी आम्हाला खूप भरून आलंय. आणखी 5 दिवस गौरी गणपती असतात, त्यांची आम्ही खूप मनोभावे तयारी करतो. गणपती बाप्पाची 5 दिवस असते तरी त्याची तयारी चाहूल त्याची 1 महिना 1.5 महिना आधीपासून असते. तिला कसं छान सजवता येईल, काय काय करता येईल, ह्याच्याकडे आम्ही लक्ष देतो. तर आज असं वाईट वाटतंय, पण ठीक आहे, लवकरच पुढच्या वर्षी लवकर बाप्पा येतील आणि त्यांचा आशीर्वाद सगळ्यांच्या मागे राहील. कसे गेले हे जे 5 दिवस आहेत? ते खूप छान गेले. सगळे पाहुणे म्हणजे सण हे काही निमित्त असतं, देव असतात पण ते निमित्त असतं, आपण एकमेकांना भेटतो, पण ते खूप आनंदात गेले. मित्रमैत्रीण आले बरेच वर्षापासून, येणार येणार पण ते आले. आणि गोडधोडांचा नैवेद्य वगैरे आपणच खाल्ला तो, आणि छान गेले हे 5 दिवस. म्हणजे आम्ही हे वर्ष गेलं तरी पुढच्या वर्षी कधी गौरी गणपती येतात त्यांची आतुरतेने वाट बघत असतो. म्हणजे आम्हाला असं वाटतच नाही की हे 5-7 दिवस संपावेत, हे असेच आयु सतत येत राहावे असं वाटत असतं. अगोदर 1 महिना 2 महिने आधी 1 महिना 1.5 महिना आधी आमची तयारी असते. म्हणजे ह्याविषयी वेगळं काय करता येईल आपल्याला, जसं की गौराईला वेगळं कसं सजवता येईल, त्यांच्यासाठी वेगळं काय करता येईल, असं आम्ही प्रयत्न सतत करत असतो. म्हणजे 1 महिनाभर आधी आम्ही सगळं शोधत असतो की काय ज्वेलरी घालायची, कसं त्यांचं गेटअप करायचं, कसं करायचं, हे तयारी आमची चालू असते. ते आल्यानंतर काय म्हणजे ते दिवस असे पटपट जातात, असं एक एक दिवस पण असा 1-1 तासाप्रमाणे जातो. आम्हाला असं वाटतं कधीच संपू नये ते दिवस, आणि लवकरात लवकर बाप्पा येत राहावे, आणि कधीच आमच्या आयुष्यातून असं म्हणजे वाटतच नाही की हे क्षण जावे. हे ॲक्च्युली माझे गणपती म्हणजे माझ्या आजोबांकडे असतात. मी ॲक्च्युली राहतो जोगेश्वरी ईस्टमध्ये, तर आम्ही दरवर्षी इथे येतो मी, आणि आज गणपती बाप्पा चालले तर मला खूप वाईट वाटतंय, पण ते पुढच्या वेळी येणार परत. पुढच्या आगमनाची आशा राहील मला पण. थँक्यू.